नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे, शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत। हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण एकूण 4 टप्प्यांमध्ये पूर्ण करणार आहोत। पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पचन संस्था, की आपण खाल्लेलं अन्न कसं पचतं, आणि यामध्येच आपण पाहणार आहोत आपल्याला ऑक्सिजनची गरज काय। तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, पण ॲक्च्युली ऑक्सिजनचं काय काम आहे हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। यानंतर आपण ग्लुकोजचं विघटन पाहणार आहोत, म्हणजेच काय ग्लायकोलायसिस पाहणार आहोत। यानंतर आपण ट्राय कार्बोझॅलिक ॲसिड सायकल पाहणार आहोत, म्हणजे ट्राय कार्बोझॅलिक आम्ल चक्र, याला क्रेप सायकल सुद्धा म्हणतात। यानंतर आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन पाहणार आहोत, याला ETC रिॲक्शन पण म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया। हे 4 मुख्य मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण पाहू आपली पचन संस्था कशी काम करते। आता पहा, ही पचन संस्था म्हणजे काय असते, की आपण खाल्लेलं अन्न हे फक्त आतड्यापर्यंत जातं, एवढंच काम आहे ह्या पचन संस्थेमध्ये। तर पहा, हे जातं कसंपर्यंत, म्हणजे कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या प्रक्रियेत जातं। ज्या वेळेला पहा आपण अन्न तोंडामध्ये चावतो, त्यावेळेला आपली लाळ जी असते ती लाळ ही अन्नामध्ये मिक्स होते आणि हे आपण अन्न बारीक चावून गिळतो। त्यावेळेला पहा त्याच्यामध्ये लाळ असते, म्हणजे ही आम्लारी धर्मी असते, ठीक आहे, बेसिक गुणधर्म असतं त्याच्यामध्ये। आणि आपल्या पोटामध्ये असतं ॲसिडिक गुणधर्म, आणि ॲसिड आणि बेसचं रिॲक्शन झाल्यानंतर ना एक न्यूट्रल साल्ट तयार होतो, म्हणजे आपली भूक भागते। म्हणजे भूक भागण्यासाठी फक्त तुम्ही खाल्लं नाही पाहिजे, तर तुमची लाळसुद्धा पोटामध्ये गेली पाहिजे। जर समजा तुमची लाळ पोटात गेली नाही, तर तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते। कारण ॲसिडिटी का होते, कारण लाळ तुमच्या पोटात गेलेलीच नाही, त्यामुळे खाल्लेलं अन्न हे ॲसिडिक तयार होतं। कारण आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि ते पण चांगल्या pH असतं, ठीक आहे। म्हणजे तुम्ही जर चुकून जर हाड जर गिळलं ना, ते हाडसुद्धा विरघळू शकतं, एवढं पॉवरफुल ॲसिड असतं ते। आणि हे ॲसिड आपल्या लाळद्वारेच थंड होऊ शकतं, त्याची ॲसिडिटी कमी होऊ शकते। जर तुम्ही एकदम पटपट भरभर भरभर खाल्लं, तर त्याच्या आपलं जे ॲसिड आहे ते ॲसिड ह्या अन्नामध्ये मिक्स होतं आणि तेच ॲसिडिक झालेलं अन्न आपल्या आतड्यात जातं। त्याच्यानंतर मग आतड्यामध्ये सुद्धा ते ॲसिडिक झालेलं अन्न पचत नाही, मग तुम्हाला जुलाब उलट्या वगैरे होऊ शकतात किंवा मळमळ पोटात दुखणे हे आजार होऊ शकतात। त्यामुळं जेवताना तुमची जी लाळ आहे ती अन्नामध्ये मिक्स झालीच पाहिजे, त्याच्यामुळे शांततेत जेवायचं। आता हे जठरातून आतड्यात जातं पहा। आतड्यात गेल्यानंतर काय होतं, की तुम्ही जे खाल्लेलं अन्न पदार्थ आहेत, ह्या अन्न पदार्थामध्ये सगळ्यात जास्त आपण पहा काय करतो, कार्बोहायड्रेट्स खातो। पहा कार्बोहायड्रेट कशा कशामध्ये असतात, तर तांदूळ, गहू, ज्वारी, मका यांच्यामध्ये असतं कार्बोहायड्रेट सगळ्यात जास्त, आणि हे सगळ्यात जास्त आपण खातो, ठीक आहे। याचबरोबर कार्बोहायड्रेट्स आपले जे गोड पदार्थ आहेत ते सगळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतं, आणि सगळ्यात जास्त आपल्याला कार्बोहायड्रेट आपल्या ऊर्जा मिळवण्यासाठी लागतात। तर हे आतड्यात आल्यानंतर काय होतं बा, की आतड्यातून डायरेक्टली रक्तात जातं, आणि रक्तात गेल्यानंतर हे रक्त प्रत्येक पेशींपर्यंत, अगदी तुमच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंतच्या पेशींपर्यंत हे अन्न पदार्थ पोहोचवतं। पण आपल्याला कुठे जरी लागलं तर रक्त निघतं, त्याचं कारण काय असतं, कारण हे रक्ताचं काम आहे की पेशींना हे अन्न पदार्थ वाढणे। आता याच्यामध्ये ऑक्सिजनचं काय काम आहे, तर पहा ऑक्सिजन आपण नाकाद्वारे घेतो, ते फुफ्फुसात जातो आणि फुफ्फुसामध्ये पण रक्तवाहिन्या असतात। तर हे रक्तवाहिन्यामधला जो हिमोग्लोबिन आहे, म्हणजे लाल रक्तपेशी आहेत, ह्या लाल रक्तपेशी फुफ्फुसातला ऑक्सिजन शोषून घेतात, फक्त ऑक्सिजन, बरं का। कारण आपण हवेद्वारे सगळीच हवा घेतो ना आतमध्ये, यामध्ये नायट्रोजन पण येतो, सगळेच जे काय चांगले वाईट सगळे गॅस आहेत ते आपण फुफ्फुसात घेतो, आणि ह्या फुफ्फुसातला फक्त ऑक्सिजन घेण्याची ॲबिलिटी असते लाल रक्तपेशींमध्ये। आणि ह्या लाल रक्तपेशी काय करतात, ऑक्सिजन शोषून घेतात आणि हे रक्त प्लस आपण खाल्लेलं अन्न हे प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवलं जातं। म्हणजे समजा तुम्ही कुठेतरी कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल बा, की तुम्ही जेवायला बसलेलं असतं आणि वाढपी तुम्हाला वाढतात, तर हे वाढपी कोण आहे, रक्त आहे, खाणारे कोण आहेत, पेशी। तर हे वाढपी म्हणजे रक्त जे आहे ते प्रत्येक पेशींना अन्न पदार्थ आणि ऑक्सिजन हे दोन्ही पदार्थ देतं।
आता इथपर्यंत आपली पचन संस्था कंप्लीट होते. आता बघा इथून पुढे चालू होते आपली ग्लुकोज अवघटन म्हणजे ग्लायकोलायसिस. आता बघा ग्लायकोलायसिस काय प्रक्रिया आहे, तर जी पेशी आहे आपली जी अगदी डोळ्यांना पण दिसत नाही एवढी खूप छोटी असते पहा, या पेशीमध्ये हे अन्नपदार्थ पेशीत आल्यानंतर काय होतं पहा, की आल्यानंतर ऑक्सिजन आणि आपले जे अन्नपदार्थ आहे त्यांची रिॲक्शन चालू होते. मग हे रक्तात होते का? नाही होत, हे फक्त पेशीमध्ये होते. तर ज्या वेळेला अन्नपदार्थ हे पेशी द्रवात येतात त्यावेळेला त्याची लगेच ऑक्सिडीकरण प्रक्रिया चालू होते आणि या प्रक्रियेमध्ये पायरुविक आम्ल म्हणजे पायरुविक ऍसिड, NADH2 आणि पाणी यांचे दोन दोन मॉलिक्यूल तयार होतात आणि या प्रक्रियेमध्ये लगेच ATP तयार होतो. पा तुम्ही पाहिलं असेल पा, ATP म्हणजे काय? ऊर्जा. हे ध्यानात घ्या, ATP म्हणजे ऊर्जा. आपण जे अन्न पदार्थ खाल्लेले त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळली पाहिजे, तर ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे ही ऊर्जेचं एक रूप आहे, ही आपल्याला मिळते. पण तुम्ही जे खेळाडू असतात ते खेळाडू काय करतात, ग्लुकोजचं पाणी पितात पा, कारण त्यांना इन्स्टंट एनर्जी पाहिजे असते. ग्लुकोज म्हणजेच काय? साखर, ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स. आणि हे आपल्या रक्तातून लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे काय होतं, लगेच ते आतड्यात जातं, आतड्यातून रक्तात जातं, रक्तातून प्रत्येक पेशींपर्यंत जातं. प्रत्येक पेशींमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला ज्या वेळेला एंट्री करतात पेशीमध्ये लगेच त्याचं ATP रूपांतर होतं. म्हणजे आपण जे काही कार्बोहायड्रेट खाल्ल्यानंतर लगेच आपल्याला त्याची एनर्जी मिळते, परंतु अजून हे पूर्ण विघटन झालेलं नाही आहे. तर पहा यामध्ये काय झालेलं आहे, पहा पायरुविक ऍसिड तयार झाले, NADH2 तयार झाले, ठीक आहे. आता यांचं पुढं पहा काय होतं. आता हे जे पायरुविक आम्ल आहे ना, म्हणजे पायरुविक ऍसिड आहे, याचं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये रूपांतर होतं. यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे दोन रेणू तयार होतात आणि NADH2 पुन्हा दोन रेणू तयार होतात. आणि पहिल्या प्रोसेसमध्ये पण NADH2 तयार झाला होता, आता सुद्धा NADH2 पुन्हा दोन रेणू तयार झाले, म्हणजे एकूण टोटल 4 NADH2 रेणू तयार झाले. तर या ठिकाणी ग्लायकोलायसिस प्रोसेस कंप्लीट होते. आता पुढली प्रोसेस चालू होते ट्राय कार्बोझॅलिक ऍसिड सायकल, याला क्रेप सायकल पण म्हणतात, मराठीमध्ये म्हणतात ट्राय कार्बोझॅलिक आम्ल चक्र. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे पहा या प्रक्रियेतला. आता पहा हे जे ऍसिटिल कोएन्झाइमचे पहा ग्लायकोलायसिसमध्ये तयार झालेलं होतं, तर हे ज्या वेळेला पेशी द्रवातून मायटोकॉन्ड्रियामध्ये येतं म्हणजे तंतुकणिकेमध्ये येतं, त्या तंतुकणिका म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीराची पॉवर हाऊस आहे. म्हणजे इथून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. म्हणजेच काय की आपलं शरीर जे गरम लागतं ना, पण मरलेला माणूस थंड असतो आणि जिवंत माणूस थोडीशी त्याची गरमी असते त्या शरीरामध्ये, तर ही जी उष्णता आहे, ऊर्जा आहे, ही ऊर्जा कोण पुरवतं, हा मायटोकॉन्ड्रिया पुरवतो. तर बघा हे जे ऍसिटिल कोएन्झाइम आहे, हे ऍसिटिल कोएन्झाइम मायटोकॉन्ड्रियामध्ये येतं म्हणजे तंतुकणिकेमध्ये येतं. या प्रक्रियेमध्ये काय होतं पहा, की ह्या ऍसिटिल कोएन्झाइम एचं पूर्ण ऑक्सिडीकरण केलं जातं. ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये सुद्धा ऑक्सिजन कामाला आला होता, उरलेला ऑक्सिजन हा मायटोकॉन्ड्रियामध्ये कामाला येतो आणि यामध्ये पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, पाण्याची वाफ तयार होते, त्यानंतर NADH2 आणि FADH2 हे तयार होतात आणि ATP तयार होते. पहा ह्या चक्रामध्ये सुद्धा पूर्णपणे अन्नाचं ऑक्सिडी म्हणजे पूर्णपणे ATP रूपांतर झालेलं नाही, तर ही ट्राय कार्बोझॅलिक आम्ल चक्र या ठिकाणी संपतं. आता पुढलं जे आहे ते म्हणजे ATC रिॲक्शन, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. तर या प्रक्रियेमध्ये पहा ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये म्हणजेच काय पहा, ग्लुकोज विघटन आणि ट्राय कार्बोझॅलिक आम्ल चक्रामध्ये तयार झालेले जे FADH2 आणि NADH2 यांचं पूर्ण विघटन होणं गरजेचं आहे, कारण अजून पण अन्न शिल्लक आहे आपलं. तर हे रिॲक्शन मायटोकॉन्ड्रियामध्येच कम्प्लीट होतं. तर हे मायटोकॉन्ड्रियामध्ये पहा NADH2 आणि FADH2 पूर्णपणे विघटित केले जातात ऑक्सिजनच्या माध्यमातून. हे NADH2 जे आहे ह्या प्रत्येक NADH2 3 ATP रूपांतर होतं आणि FADH2 2 ATP मॉलिक्युल्समध्ये रूपांतर होतं. आणि अशा प्रकारे आपण खाल्लेलं पूर्ण अन्न या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ही जी ATP आहे, ही ATP म्हणजे ऊर्जा, ही आपल्या शरीरामध्ये मांसाच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. पण जर समजा तुम्ही जर ज्यादा खाल्लं तर तुमच्या शरीरावर चरबी तयार होते, मांस तयार होतं, ही जी चरबी आहे म्हणजे काय आहे, ATP आहे. त्यामुळं ज्यादा खायचं नाही, कमी पण खायचं नाही, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच खायचं, मेंटेन राहा, सुरक्षित राहा, सुखी राहा.
तर अशा प्रकारे ही चार पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।